कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील चार पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचं निवेदन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आलंय. राज्यातील पत्रकारांना मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना तसंच दुर्घटनेमध्ये बळी पडलेल्या कुटुंबांना एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे, तर काही मुलांचं पालकत्वही स्वीकारले. त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देण्यात आले. तसंच पत्रकारांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीची आठवण करून देण्यात आली आहे. ठाणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, डोंबिवली येथील विकास काटदरे, तर मीरा भाईंदर येथील यतीन गोलतकर तसंच ठाण्यातील ठाणे टाईम्सचे संपादक प्रशांत कांबळे या चार पत्रकारांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष गणेश पारकर, विभव बिरबटकर, मनोज देवकर, वसंत चव्हाण, प्रशांत मांडवकर, प्रफुल्ल गांगुर्डे इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते.